हॅलो हॅलो, आज आपण पेपर सेकंडमध्ये दुसरा एक्सपेरिमेंट पाहणार आहोत. मायक्रोफोन ॲज नाईन स्विचर इन क्लॅप स्विच हा एक्सपेरिमेंट आहे. सर्वप्रथम आपण त्याचा बोर्ड क्वेश्चन काय ते पाहू. मी समोर लिहिलेलं आहे एम हे आपल्या प्रयोगाचं उद्देश जे आहे. बोर्डामध्ये जे विचारले त्या पद्धतीने आपण प्रश्नाची उत्तरं आपण लिहिणार आहोत. या प्रयोगामध्ये यूज ऑफ कंडेन्सर मायक्रोफोन ॲज अ ट्रान्सड्यूसर इन क्लॅप स्विच, त्यानंतर कन्स्ट्रक्ट करायचं आपल्याला हां आणि तो टेस्ट करायचा आहे. सर्किट डायग्रामला 15 मार्क्स दिले. स्पेसिफिकेशन ऑफ कंपोनंट आपण कंपोनंट यादी करतो त्याला 15 मार्क्स दिले. त्यानंतर असेंब्ली आपल्याला सर्किट करावं लागेल. एकतरी आपण टॅगबोर्डला करू शकतो किंवा जनरल पर्पज पीसीबीवर आपण असेंब्ली करू शकतो. त्याला 15 मार्क्स आहेत आणि सर्वात शेवटी त्याची आपल्याला टेस्टिंग घ्यायची आहे. त्या टेस्टिंगला 15 मार्क आणि नेहमीप्रमाणे ओरलला 20 मार्क्स. अशा पद्धतीने या प्रयोगाची रचना आहे. आधी सर्वप्रथम आपण या कंपोनंटच्या यादीकडे जाऊ. यादीमध्ये तुमच्या लक्षात येईल की पहिला जो वापरला आहे आपण कंपोनंट तो IC555 आहे किंवा त्याला IC555 असं सुद्धा म्हटलं जातं. हा टायमर IC आहे. हा टायमर IC TTL लॉजिक फॅमिलीमध्ये येतो. ट्रान्झिस्टर लॉजिक फॅमिलीमध्ये येतो. मॅक्झिमम याला आपण +5 व्होल्ट देऊ शकतो. हा 8 पिन IC आहे. या 8 पिनचा आपण या प्रयोगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कनेक्शन करून उपयोग करणार आहोत. हा एक IC प्रथमतः महत्त्वाचा आहे. त्यानंतर ट्रान्झिस्टर आपण वापरतो. T1 T2 असे 2 ट्रान्झिस्टर आपल्याला लागणार आहेत. BC548 सिलिकॉन टाईप ट्रान्झिस्टर, NPN टाईप ट्रान्झिस्टर आपण या प्रयोगामध्ये वापरतो. डायग्राममध्ये समोरच्या सिम्बॉलमध्ये तुमच्या लक्षात असेल इमिटर बेस कलेक्टर, त्यापैकी इमिटरचा ॲरो हा खाली गेलेला दिसतो, यावरून हा NPN ट्रान्झिस्टर आहे हेही आपल्या लक्षात येतं. त्यानंतर आपल्याला रेजिस्टर लागणार आहेत. 5 वेगवेगळ्या प्रकारचे वेगळ्या किमतीचे रेजिस्टर R1 to R5. आपण जे लॅबमध्ये वापरतो 1/4 वॅट कार्बन कंपोजिशन टाईपचे रेजिस्टर आहेत ते आपण या ठिकाणी वापरणार आहोत. त्याचा सिम्बॉल समोर काढलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी कपॅसिटरचे ते 2 प्रकारचे वापरावे लागतात. लक्षात घ्या C1 आणि C2चे जे 2 कपॅसिटर आहेत ते सिरेमिक टाईप कपॅसिटर आहेत. त्याच्या डायग्राममध्ये त्याच्या सिम्बॉलमध्ये पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल हे जे आपण कपॅसिटर वापरले आहेत हे नॉन पोलर आहेत. या ठिकाणी तुम्हाला ±चं चिन्ह कोणत्याही प्रकारचं दिसत नाही. हां सिरेमिक डिस्क टाईप कपॅसिटर 2 वापरले. त्यानंतर हा C3 कपॅसिटर जो आपण वापरला आहे, C3 कपॅसिटर हा इलेक्ट्रोड टाईप कपॅसिटर आहे आणि त्याच्या सिम्बॉलमध्ये पहा ±, देतो आपल्याला. हां ±, म्हणून हा इलेक्ट्रोड कपॅसिटर आहे. त्यामुळे सर्किट कनेक्शन करताना त्याची ±ची बाजू कोणती आहे हे बघणं कसं असतं महत्त्वाचं असतं. त्यानंतर आपल्याला लागणार आहे तो कंडेन्सर माईक लागणार आहे. मेन तोच घटक आपल्या या प्रयोगामध्ये आहे. कंडेन्सर मायक्रोफोन हा साऊंड ट्रान्सड्युसर म्हणून कसा ॲक्ट होतो हेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि सर्वात शेवटी जो आहे तो आपल्याला या ठिकाणी LED वापरायचा आहे. तो ॲज अ आउटपुट डिवाइस म्हणून आपल्याला वापरायचा. सॉरी, हा जो LED आहे तो रेड कलरचा वापरला आहे. त्यामध्ये त्याचा सिम्बॉलसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. आता आपण याच्या सर्किट डायग्रामकडे जाऊ. सर्किट डायग्राममध्ये तुमच्या लक्षात येत असेल या ठिकाणी IC555 वापरलेला आहे. हा IC555 टायमर IC आहे. यामध्ये वेगळे प्रकार येतात. त्यापैकी हा मोनोस्टेबल मोडमध्ये वापरलेला आहे. याच्या 2 नंबरच्या पिनला जर आपण पाहिलं तर 2 नंबरच्या पिनला एक ट्रिगर आहे. 2 नंबरची पिन याला जे काही मायक्रोफोनचं मायक्रोफोनकडून जे काही इनपुट येणार आहे ते आपण या 2 नंबरच्या पिनला दिलं आहे. आणि याच्यामध्ये जी प्रोसेस होते ती प्रोसेस या सगळ्या IC555 सर्किटमध्ये होणार. आणि जे काय आउटपुट आहे ते आपल्याला या ठिकाणी LED मिळणार आहे. बरं, बेसिकली आपण या मायक्रोफोनचं वर्किंग कसं आहे ते पाहू आणि मग पुढे या डायग्रामचं एक्सप्लेनेशन बघू आणि सर्वात शेवटी आपण टेस्टिंग कसं आहे ते पाहू. मायक्रोफोन हा जो आहे घटक आहे, जनरली आपण सर्व ठिकाणी मायक्रोफोन वापरतो. मोठमोठ्या सभेमध्ये तुम्ही पाहत असाल की माईकवर बोललेलं असतं, आपण ते स्पीकरवर ऐकतो किंवा आपल्या घरगुती काही वापरासाठी सुद्धा आपण मायक्रोफोनचा वापर करत असतो. आणि आजकाल तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा मायक्रोफोनचा वापर करून तुम्ही कम्युनिकेशन वगैरे करता. त्यामुळे मायक्रोफोन हा फार काही दूरचा घटक नाही. आपण डेली दैनंदिन व्यवहारामध्ये हा वापरत असतो. पण हा ट्रान्सड्युसर म्हणून कसा ॲक्ट होतो हे आपल्या प्रयोगामध्ये पाहायचं आहे. बरं, यापूर्वीच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण पाहिलं होतं की नॉन इलेक्ट्रिकल जी क्वांटिटी आहे, टेम्परेचर आहे, साऊंड आहे किंवा लाईट आहे, ही नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी आहे. त्याचं रूपांतर इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये जो करतो तो ट्रान्सड्युसर आहे असं आपण म्हणते किंवा आपल्याला आता माहीत झालेलं आहे.
लास्ट एक्सपेरिमेंटमध्ये आपण टेम्परेचर हा नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी पाहिला होता आणि त्याचं रूपांतर रेझिस्टन्समध्ये कसं होतं आणि त्याचे मेजरमेंट्स आपण थर्मिस्टर या एक्सपेरिमेंटमध्ये पाहिले होते. आता या ठिकाणी जी नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी वापरली आहे ती साऊंड आहे, कारण या ठिकाणी क्लॅप स्विच करणार, क्लॅप करणार होतं आपण. क्लॅप मीन्स साऊंड. हा जो साऊंड आहे तो साऊंड कोण करणार आहे, सेन्स करणार आहे, मायक्रोफोन करणार आहे, हा सेन्स करणार आहे. आणि त्याचं जे काही इलेक्ट्रिकल रूपांतर आहे त्या इलेक्ट्रिकल रूपांतरची पुढे प्रोसेस होऊन आपल्याला आउटपुटला मिळणार आहे. त्यामुळे मायक्रोफोन म्हणजे काय हे आधी समजून घेऊ आपण आणि मग पुढच्या एक्सप्लेनेशनकडे जाऊ. मायक्रोफोन म्हणजे बेसिकली यामध्ये दोन प्लेट असतात, जसे आपल्या कॅपॅसिटरमध्ये दोन प्लेट असतात, नॉन कंडक्टिव्ह प्लेट्स असतात, तशा दोन प्लेट असतात. त्यापैकी एक प्लेट असते स्थिर आणि दुसरी प्लेट असते ती थीन आणि फ्लेक्झिबल असते, मुव्हेबल असते. आणि ह्या दोन्हीच्यामध्ये कार्बन ग्रॅन्युअल्स असतात. कार्बन ग्रॅन्युअल्स म्हणजे कार्बनचे स्मॉल पार्टिकल्स असतात. ज्यावेळी ध्वनी या एका प्लेटला धडकतो तो त्या प्लेटचं नाव आहे डायफ्रग्म. डायफ्रग्म असं त्याचं नाव आहे. ती खूप थीन आणि फ्लेक्झिबल असते. अगदी छोटंसंसुद्धा त्याच्यामध्ये जर साऊंड आदळला किंवा अटॅक झाला त्याचा तर त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स तयार होतात, त्याची मूवमेंट होते. आता एक प्लेट स्थिर आहे आणि ज्यावेळी आपला क्लॅपचा साऊंड येणार आहे त्यावेळी तो डायफ्रग्म आहे त्या क्लॅपच्या साऊंडनुसार मूव होणार आहे, म्हणजे व्हायब्रेट होणार आहे. आणि एकदा तो व्हायब्रेट झाला की ह्या दोन्हीच्या मध्ये जे कार्बन ग्रॅन्युअल्स आहेत त्याच्यावरचं प्रेशर कमी अथवा जास्त होणार आहे. आणि जसं त्या कार्बन ग्रॅन्युअल्सचं प्रेशर कमी अथवा जास्त होतं त्याला प्रपोर्शनल असणारा रेझिस्टन्स तो काय करतो, जनरेट करतो. आणि त्या रेझिस्टन्सवर अवलंबून वाहणारा करंट राहतो. आणि त्या करंटवर पुढे काय केली जाते, या सर्किटमध्ये प्रोसेस केली जाते. म्हणजे सॅम्पलिंग आपल्याला मिळालेलं आहे या मायक्रोफोनकडून. एक क्लॅपचं साऊंड जो आहे त्याचं रूपांतर मायक्रोफोन रेझिस्टन्सच्या व्हेरिएशन्समध्ये होतो आणि रेझिस्टन्सच्या व्हेरिएशननुसार करंटचं व्हेरिएशन होणार आणि करंटच्या व्हेरिएशन्सचं जे काही प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण ट्रान्झिस्टरच्या बेसिक डायग्राममध्ये पाहिलं होतं की इनपुट जो घेतो आपण तो सेन्स करून घेतो नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी आणि जी प्रोसेस आहे ती सिग्नल कंडिशनल स्टेजमध्ये होते. तशी ही सिग्नल कंडिशनल स्टेज आहे, यामध्ये सर्व प्रोसेस होते आणि जो काही रिझल्ट आपल्याला मिळणार आहे तो ह्या आउटपुटला मिळतो. आणि या ठिकाणी आउटपुट म्हणून आपण काय वापरलं आहे, एल ई डी वापरलेला आहे. अशा प्रकारे सर्किटचं वर्किंग होत राहतं. त्यामुळं क्लॅप ओपन केली की काही काळ काही वेळ इथं डिफाईन ज्या सर्किटच्या आर एन सीनं डिफाईन केले तेवढा वेळ हा एल ई डी आपल्याला ग्लो झालेला दिसेल, पेटलेला दिसेल. त्यानंतर आपोआप हा एल ई डी काय होणार आहे, बंद होणार आहे. पण ज्यावेळी आपल्याला परत याची टेस्ट घ्यायची आहे तेव्हा परत तुम्ही क्लॅप करू शकता. परत क्लॅप केली की परत काय होणार आहे, परत एल ई डी ग्लो होणार आहे, लागणार आहे. आणि या सर्किटच्या रचनेनुसार आर सी टायमिंग कॉन्स्टंट जो आपण दिला आहे त्यानुसार तो एल ई डी इथला काय होणार आहे, ऑफ होईल. अशा पद्धतीने या सर्किटची काय होऊ शकते आपल्याला ऑपरेशन या ठिकाणी लक्षात येते. यामध्ये प्रत्यक्षात आपल्याला लॅबमध्ये कृती करत असताना सर्व कंपोनंट आपण घेतल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आपल्याला सर्व कंपोनंट टेस्ट करून घ्यावे लागतील. त्यामुळे सर्व कंपोनंट आपण टेस्ट करणार आहोत. त्यानंतर सर्किट डायग्राम ची रचना जी आहे त्या सर्किट डायग्रामच्या रचनेप्रमाणे आपण पी सी बीवर असेंब्ली करणार आहोत. आणि सर्वात शेवटी योग्य प्रकारची असेंब्ली झाली की ती आपण सर्किट डायग्रामची परत पडताळणी करून रिचेक करणार आहोत. त्यानंतर सर्किटला आपण पॉवर सप्लाय जोडणार आहोत आणि पॉवर सप्लाय जोडल्यानंतर प्रत्यक्षात आपण टेस्टिंग करणार आहोत. पुढच्या प्रश्नामध्ये मी असं लिहिलेलं आहे की टेस्ट द सर्किट फॉर ऑन अँड ऑफ पोझिशन. आता मी जसं एक्सप्लेन केलं तसं यामध्ये तुम्हाला या पूर्ण एक्सप्लेनेशन मिळेल. आणि सर्वात शेवटी तुम्हाला या ठिकाणी त्याची टेस्टिंग कशी करायची जी आता मी तुम्हाला सांगितली ती टेस्टिंग आपल्याला या ठिकाणी दिसून येते. टेस्टिंग म्हणजे क्लॅप आपल्याला करायची आणि क्लॅप झाली की एल ई डी ग्लो होतो की नाही हे पाहायचं आहे. आणि एल ई डी ग्लो झाल्यानंतर तो बंद होतो आपोआप या सर्किटच्या रचनेप्रमाणे. आणि तो बंद झाल्यानंतर तो कालावधीसुद्धा आपल्याला पाहता येतो. अशा प्रकारे आपण ट्रान्सड्युसर हा जो प्रकार आहे त्यामधला हा दुसरा ॲप्लिकेशन आहे. पहिलं आपण टेम्परेचर सेन्स करण्याचं पाहिलं, हे दुसरं जे आहे ते आपण साऊंड सेन्स करून त्याची इलेक्ट्रिकल रूपांतर कसं होतं ते आपण आउटपुटला ऑब्झर्व करू शकतो. थँक्यू.